जगद्गुरु माता महादेवी यांची अवहेलना केल्याबद्दल राष्ट्रीय बसव दलातर्फे रंभापुरी स्वामीजींचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. बसव दलाच्या संतप्त भाविकांनी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी संकेश्वर निरसोशी रोड येथे टायर पेटवून रंभापुरी स्वामीजींच्या अवहेलनात्मक वक्तव्याचा निषेध केला. यावेळी बोलताना राष्ट्रीय बसव दलाचे डॉक्टर सी बी पाटील यांनी रंभापुरी स्वामीजींनी कुडल संगम बसव मठाधिपती महिला अध्यक्षा जगद्गुरु श्रीमाता महादेवी यांची अवहेलना करून आम्हा भाविकांची मने दुखविली असल्याचे सांगून स्वामीजींनी आपले वक्तव्य मागे घेऊन वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी असे म्हटले. बसव दलाचे महादेव कुंभार यांनी स्वामीजींनी असे वक्तव्य करून आपल्या हीनवृत्तीचे दर्शन घडविल्याचे सांगून त्यांचा निषेध सर्व थरातून झाला पाहिजे असे म्हटले. यावेळी बसव दलाचे काडापा मगदूम, शंकरगौडा देसाई, लामन्ना शिरीगौडा, एस डी बागेवाडी, महेश काडगे, काडेश बस्तवाडी, राजू मुगळी, सुवर्णा पाटील, हेमावती देसाई बसव दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.